मित्रांनो, सह्याद्रीत फिरत असताना, सह्याद्री अनुभवत असताना या सह्याद्रीत असलेले किल्ले, लेण्या यांना आपण भेट देत असतो। अशाच एका रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील काही वर्षापूर्वी अपरिचित परंतु आत्ता सर्व सह्य भटक्यांच्या परिचयाच्या असणाऱ्या किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित भोसले स्वागत करतो आपल्या चॅनलवर। आणि आज आपण आलेलो आहे सोंडाई किल्ल्यावर। आणि आता आम्ही सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत आहे जॉनी, अनंता, भास्कर आणि रामदास। तर असे आपण आज 5 जण ट्रेक करणार आहोत। तर चला आमच्यासोबत। मित्रांनो, सोंडाई किल्ल्याला जर यायचं झाल्यास तुम्ही कर्जतवरून येऊ शकता। कर्जतला उतरल्यावर, पूर्वेकडे आल्यावर तुम्हाला चौकच्या दिशेने जाणाऱ्या गाडी पकडायची आहे। आणि त्या गाडीच्या साह्याने आपल्याला बोरगाव, जे सोंडाई किल्ल्याचं पायथ्याचं गाव आहे, त्या गावात यायचं आहे। तिथूनच सोंडाई किल्ल्याचं ट्रेकिंग चालू होते। तर मित्रांनो, 5 मिनटं चालल्यानंतर आपल्याला हा एक पहिला स्टॉप लागतो। इथं तुम्ही लिंबू सरबत वगैरे घेऊ शकता रिफ्रेशमेंटसाठी। आणि आता आपल्याला या इथून मागून वरती किल्ल्यासाठी जायचं आहे। तर आपण आता जाऊया। मित्रांनो, आता तुम्ही या दगडात खाचा केल्या या पायऱ्या तुम्ही बघू शकता। या पायऱ्यावरून पावसाळ्यात आपण जरा जपूनच जायचं आहे वरती। तुम्ही तो हा पॅच जो आपण पायऱ्यांचा हे करून आल्यावर तुम्ही तो मागे बघू शकता। हा माथेरानचा डोंगर आहे। इथं हा तुम्ही मागे जो बघताय हा ईर्षाळगड आहे। आणि त्याच्या इथं तुम्हाला व्हिडिओत दिसतोय की माहीत नाही, पण हे मोरबे जलाशय तो डॅम दिसतोय आपल्यांना। किल्ल्याचा आवाका बघता ह्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा असे वाटते। किल्ला लहान जरी असला व त्यावर गडपणाचे अवशेष जास्त नसले तरी येथून दिसणारे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आपली पावले या किल्ल्याकडे एकदा तरी वळतातच। मित्रांनो, आता आपण हा शिडींचा जो पॅच आपला चालू होतो त्याच्या इथं बाजूला तुम्ही या 2 टाक्या बघू शकता। सध्या हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, कारण संपूर्ण हिरवळ त्यावर साचलेली आहे, शेवाळं। या खोदीव टाक्यांच्या वर आल्यावर एक छोटे पठार लागते व इथून माथ्यावर जाण्यासाठी पहिली लोखंडी शिडी लागते। वर गडमाथ्यावर जाणारा मुख्य रस्ता उद्ध्वस्त झाल्याने येथे बसविलेल्या लोखंडी शिड्यांमुळे गडमाथा गाठणे अगदी सोयीचे झाले आहे। पहिली शिडी चढून आल्यावर मागे वळून बघता येथून दिसणारे मोरबे जलाशय व निसर्ग सौंदर्य म्हणजे अवर्णनीयच। आत्ता आपणास दुसरी लोखंडी शिडी लागते।
गडावर एकूण 2 लोखंडी शिड्या आहेत. या दुसऱ्या शिडीने वर आल्यास आपल्या उजव्या हाताला 2 खांबटाके दिसून येतात व डाव्या बाजूला वर गडमाथ्यावर जाणारा मार्ग आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सोंडाई किल्ल्याच्या टॉपला. गडमाथ्यावर सोंडेवाडी ग्रामस्थांच्या दैवत म्हणजेच सोंडाई देवीचे मंदिर आहे. आम्ही गेलेलो तेव्हा गावातील क्रिकेट टीम येथे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आली होती. तर मित्रांनो, आता आपण इथं लिंबू सरबत वगैरे घेतोय, थोडं स्नॅक्स करतोय. माथेरान डोंगर रांगेत असलेला हा छोटेखानी किल्ला असला तरीही येथून दिसणारे निसर्ग सौंदर्य डोळे दिपवून टाकतात. येथून आपल्यांना माथेरानचा भला मोठा डोंगर, त्यामागे प्रबळगड व इरशाळगड, तसेच वातावरण स्वच्छ असल्यावर कर्नाळा तसेच माणिकगडसुद्धा दिसून येतात. तर मित्रांनो, असा हा सोंडाई किल्ल्याचा आपला छोटासा ट्रेक होता. तर या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे तुमच्या जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.